हेलो गाइज, कशा आहात? होप मजेतच असाल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आमचं पूर्ण घर तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. एवढंच की मी किचनचं वगैरे सेपरेट एक व्हिडिओ बनवेलच, पण तुम्हाला असं वरच्यावर मी तुम्हाला सगळं दाखवेल आणि कुठे कशी काय लाईटिंग केली ते पण दाखवेल. तरी आमचं अजून एक काम, अजून दोन काम आमचे अजून पेंडिंग आहेत. ते दोन काम झाल्यावरती पण मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ नाही तर ते लावतानाच तुम्हाला दाखवेल. तर दरवाज्याचं ग्रिल आमचं आलं होतं, ते ॲक्च्युली राहिलं आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. चालेल. तर तुळस आम्ही ॲक्च्युली जेव्हा सुरुवातीला जागा नव्हती आम्ही इथंच आणून ठेवली. तर इथं ऊन खूप छान येतं आणि दिवसभर ऊन येतं, त्यामुळे मी आता सध्या तरी इथंच ठेवली आहे, कारण की दुसरीकडे त्या गेले तर जास्त ऊन येत नाही. आणि इथं ऊन छान येतं, ही ॲक्च्युली सुकली होती तर हिला नवीन पानं फुटायला लागले. आणि इथं ग्रिल म्हणजे इथं सेफ्टी पण नाही की इथं ठेवली की इथून पडू शकते खाली, त्यामुळे मी सध्याला इथंच ठेवली तुळस. आणि तुळस छान फुटायला लागली त्यामुळे मी इथंच ठेवली सध्या. भरपूर जणांनी कमेंट केली ॲक्च्युली की तुळस चप्पल स्टँड आहे तिथे नको ठेवू. हां, पण थोडीशी जागा चेंज, मोठी तुळस घेणार आहे मग त्यावेळेस जागा चेंज करेलच. पण मला असं वाटतं की त्या गॅलरीतून नाही आहे, त्यापेक्षा इथं छान ती छान फुटायला लागली तुळस आणि छान आली. तर गॅलरी पण माझी खूप लहान आहे, म्हणजे छोटीशी गॅलरी, तुम्हाला पण समजू शकतं की कसं गॅ म्हणजे येणं जाणाऱ्यांचं पण तिथं हे होतं, जरा सावली पडतेच, त्यामुळे मी आता तिथे ठेवली. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. लागले ना. तर आहे ना, आम्ही जे वरती इकडे पीओपी केली आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, तर ह्या शीटला आम्ही अशी लाईटिंग लावून घेतली. आणि ॲक्च्युली आमचं ह्याचं जे ग्रील आहे, गोल्डनमध्ये डिझाईनचं ग्रील आहे, ते आलं होतं बट हे माप चुकलं आहे त्याचा, त्यामुळे ते आम्ही रिटर्न पाठवले. आणि ते मुंबईवरून आलं होतं, आता परत अजून त्याला 8 दिवस लागतील यायला. नाही तर माझी इच्छा होती की ते ते आल्यानंतर ब्लॉक करायचं. बेलचं पण अजून राहिलं आमचं, म्हणजे बेलचं कनेक्शन झालं, बेल लावायची राहिली, अजून छोटी छोटी भरपूर अशी काही काही कामं राहील. आणि ही अशी आमची अख्खी डिझाईन आहे, मी जाऊ काही ना. तर ही अशी पूर्ण डिझाईन आहे, इथून पूर्ण अशी वरती लाईटिंग आहे. या लाईटिंगचा कलर सुद्धा चेंज होतो, जी सेंटरला लावली त्याचे 3 कलर आहेत. हे आमचं डोर होईल सेफ्टी डोर, तर सेफ्टी डोर बंद असेल नेहमी आणि मेन डोर ओपन असेल, कारण की आमचा दरवाजा ओपनच असतो, त्यामुळे मला असं वाटतं सेफ्टी डोर त्यावेळेस आम्ही कंटिन्यू लावत जाऊ, कारण की या जाळीतून हवा ये जा करत राहील आणि हवेचा तसं काही प्रॉब्लेम नाही, पण माणसं ये जा करणारे दिसत राहतील. नेमप्लेट हो, आणि ही नेमप्लेट अशी लावली आम्ही. दीक्षा विठ्ठल ही कॉलॅबोरेशन लावली होती आपल्याला, तर आपण त्याची ऍडव्हर्टायझिंग करून घेतलं. बाकीचं तर तुम्ही बघितलं होतं घराच्या व्हिडिओमध्ये. तर ही अशी समोर प्रतिमा लावली महाराजांची, ह्याच्यामध्ये अशा लाईटी चेंज होत राहतात. एक हे आम्ही असं ठेवतो वॉम व्हाईटमध्ये, रात्रीची खूप भारी दिसते ही लाईट. आणि महाराजचा फोटो पण भरपूर एक नंबर आहे, नंबर आहे समोर नंबर, तुम्हाला दिसतच असेल की कशी दिसते ही प्रतिमा. हा, चमकती म्हणजे ती खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही लावली इथं युट्यूबची प्लेट लावली समोरच्या भिंतीवरती, इकडे युट्यूबची प्लेट लावली, प्लस आता सध्या कपडे घडी मारून इथेच ठेवलेत. त्याच्यानंतर आमचं एक इथं चाव्यांसाठी लावलंय, हे म्हणजे मम्मीने गेली होती एक विरायला तिथून आणले तिने. त्याच्यानंतर इथं आमचा फोटो लावलोय. लाईटिंग वगैरे तर तुम्ही बघितल्या असाल आमच्या घरातल्या. आणि ही फोटो फ्रेम जी आमच्या जुन्या घरात होती ती वाली इथं लावलेली आहे. हो, तर इथे लावली आहे. आणि इथे आम्ही ॲक्च्युली सोफा, तुम्हाला माहितीच असेल, तर सोफे आम्हाला ॲक्च्युली जास्त झाले म्हणून सोफ्यांमध्ये भरपूर जागा गेले, तर इथे खूप जागा कमी होत होती म्हणून आम्ही एक सोफा छोटा तिकडे. हा, नाहीतर हे अशी इथं स्पेस भेटते आता, आम्हाला स्पेस होता बट आहे ना हे खूप असं भरलेलं दिसत होतं, त्यामुळे आम्ही एक सोफा तिकडे ठेवलाय. आणि हे जे पडदे पाहता हे ॲक्च्युली ऑफर मध्ये त्यावेळेस होते, डिमांड मी आधीच घेऊन ठेवले होते, आधीच घेतले होते. जे आहेत पडदे प्रकारचे दोन्ही बंद कर. हा, तर इकडचा पण बंद करून दाखव. तरी असं ह्याच्यामध्ये अजून एक पडदा लावायचा आहे आम्हाला, अजून एक पडदा लावणार आहे आम्हाला, व्हाईट नाही तर सेम ह्यामध्ये भेटला तर घेते, नाही तर मग हवालाच पडतो.
त्या टायमालाच घेतला होता मी घर व्हायच्या आधी 6-7 महिने आधी घेतला होता आणि तो फायदा झाला आम्हाला. घराच्या वेळेस लक्षात पण आलं नाही पूजेच्या वेळेस की पडदा घेतला. तर ठीक आहे आणि हे असं डोर तर तुम्ही पाहिलाच असाल आमचा फ्रेंच डोर. फ्रेंच डोर हो. हा डोर आम्ही ऍक्च्युली आमच्या पहिल्याच डोक्यात होतं की घर बांधायच्या आधी की आम्हाला असं मोठा डोर बांधायचा आहे आणि हे आधीपासून आमच्या डोक्यात प्लॅनिंग होतं की आपल्याला स्लाइडिंग वाला डोर तरी लावायचा नाही तर फ्रेंच डोर तरी करायचं. त्या हिशोबाने आम्ही हा फ्रेंच डोरचा आधीच प्लॅनिंग केलं होतं. तर बाहेर पण आपण याला आयटी वगैरे लावल्यात चलते. इथं सुद्धा शीट पासून घेतलं आपण याला सुद्धा लाईट असते लाव रे. वॉशिंग मशीन इथे ठेवली आणि जे कपडे आपले धुवायचे वगैरे असतात त्यासाठी ड्राय बकेट असते ना त्यामध्ये ड्राय म्हणजे जे आपल्याला आता धुवायचे कपडे ते मी ह्याच्यामध्ये ठेवू शकते. भांड्यांची जाळी वगैरे सगळं पुसायचं वगैरे सगळं तिथेच. हो सगळं डबे वगैरे ठेवले सध्या तरी इथलं अजून आवरायचं आहे मला थोडंफार कारण की आरुषावणीचे खेळणे पण इथे थोडेसे बॉक्समध्ये ठेवले तर ते सुद्धा मला म्हणजे अजून थोडंफार मॅनेज करायचं. बटन बंद का हे डिझाईन लावलं तिकडे गॅलरी दिली त्या साईडला आणि वरतून हा असा व्ह्यू दिसतो. मी सेकंड फ्लोअरला ना मस्त दिसतं. चला दुसरा बघूया. चला घरात. त्यानंतर ही एक फोटो फ्रेम आली होती जी दादानी जेजुरीमधनं आली होती. ही फोटो फ्रेम आम्ही इथं लावली आणि खूप सुंदर दिसते. त्यानंतर एक विठ्ठल रुक्माईची आली होती छोटीवाली ती आम्ही मंदिरामध्ये ठेवली आहे आणि अजून एक दोन आल्या होत्या. एक मृणालीने दिली होती एक शिवाने दिली होती तर एक विठ्ठल रुक्माईची इथं ठेवली आहे आणि एक आताच्या मम्मीचा बर्थडे होता त्यांना ती फ्रेम आवडली होती ती आवडली होती तर ती आम्ही त्यांना देऊन टाकली. बाकीचे आमचे जे आवड वगैरे भेटलेत ते इथं ठेवलेले आहेत आणि हे पण आलेलं असं ठेवलंय आणि आम्हाला टीव्ही घ्यायचा आहे. टीव्ही टीव्ही आता छोटा वाटतं किवडूस वाटतं बघा ना. अजून इथे काच लावून घ्यायची इथं काच ही काच आणि ह्याला पण काच आहे ना रे. काच लावून घ्यायची आम्हाला. अजून म्हणजे छोटे छोटे काम असे भरपूर सारे पेंडिंग आहेत म्हणजे ते तुम्हाला आता इथे पण मला अजून काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या मी जेव्हा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कळेलच की मी काय काय घेतलं. आम्ही हा फॅन पण घेतला नवीन. हा हा फॅन पण घेतला आम्ही. दोन फॅन घेतले एक बेडरूम मध्ये घेतला एक इथे घेतला. बजाजचा फॅन घेतलाय. आपण किचन मध्ये आलो आमच्या. आता किचन मधलं पण मी तुम्हाला असं वरच्यावर दाखवते आणि नंतर मी किचन मध्ये पण आपण ऍक्रेलिक शीट लावलेली आहे आणि याला सुद्धा लाइटिंग आहे. हे बघा इथं ही लाईट अशी येते आणि त्यानंतर अजून एक हिच्यासाठी येल्लो वाली वॉर्म व्हाइट मध्ये ही अशी लावून घेतलेली आणि राहिलं फक्त जर तुम्ही किचनचा हा आता तिचा सेटअप ती तिचा ब्लॉग बनवून मस्त पद्धतशीर मध्ये तिने स्पेशल तुमच्या म्हणजे थोडं फार तुम्हाला दिसेल असं पण किचन तुम्ही बघितलं असेल. ह्याच्या आधी पण आम्ही पिझ्झा वगैरे ब्लॉग टाकला होता त्या टायमाला तुम्हाला तुम्हाला दिसलं असेल तरी मी तुम्हाला भांडे वगैरे यांनी कसं कसं लावलंय ते बघूया. आणि हे आमचं वॉशरूम आहे. वॉशरूमला तुम्ही पाहिलंच होत ना. पाहिलंच आहे तुम्ही काय विषय नाही. आणि म्हणजे वॉशरूमचं हे नव्हतं म्हणजे आम्ही कंबड वगैरे नव्हतं लावलं जाळी नव्हती लागलेली अजून भरपूर साऱ्या गोष्टी. तरी पण आता याच्यामध्ये गिझर येणार आहे. आमच्या दाजी गावाला गेलेत म्हणून ते ठेवलंय. आणि ही जी फ्रेम आहे जी जुन्या घरात मला आली होती ती इथं लावली आपण. राहिलंय फक्त आपल्या घरात लावायचं घड्याळ. तर घड्याळ का नाही लावलं आपण माहितीये का. जे आलं होतं बक्षीस म्हणून जे म्हणजे काय भेट म्हणून आलं होतं तर ते थोडं त्याचं काहीतरी आणायचं. ऍक्च्युली आम्ही कालच आणणार होतो म्हणजे एक बेडरूम मध्ये आणि एक हॉलमध्ये वॉच लावायचं आहे आम्हाला कारण की आपण उठला उठला पण आपल्याला टाइम दिसला पाहिजे आणि हॉलमध्ये पण गरजेचं आहे. तर आज मला ते काम करायचंच आहे काही पण. तर इथं आम्ही आता एक दोन दिवसात किंवा 8 दिवसामध्ये इथं वॉलपेपर लावणार आहे. हे मस्त दिसणार आहे. इथे वॉलपेपर लावायचं आम्हाला नळ आणि ते काय किरकोळ आहे. त्यानंतर हे तर बघितलं असाल तुम्ही. तर आमची जी दुसरी वाली जी फ्रेम आहे जी मला आवडती तर ती आम्ही लावली इथं. आम्ही लावली इथं बेडरूम मध्ये याची मला नाही का. खर तर हा जो फोटो आहे ना हा अख्खा जो क्रॉस तुम्हाला पांढरा भाग दिसतोय का त्याच्यामध्ये करायचं होतं पण तो फोटो जी फोटो फ्रेम आहे ती कॅचअप नाही झाली त्याच्यामध्ये म्हणजे नाही का फाटत होता असा लांबत होता तो फोटो कारण की तो फोटो उभा आहे आणि जी जागा आहे ती आडवी आहे त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये नाही बसलं.
तर समजून घ्या बघू जी चांगला फोटो जो वाटल मला तो आम्ही नक्कीच लावला आणि हा जो फोटो आहे हा फोटो मला लय आवडतो. तर आय लव रितेश देशमुख बिग फॅन भाऊ कधी बघितलं तर नक्कीच बघा तुमचा फोटो कॉपी केलाय. हा जो फॅन आहे हा फॅन पण आम्ही घेतलाय नवीन त्यासोबत आणि ही डिझाईन कशी वाटते तुम्हाला नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. तर हे आहे माझं बेडरूम. ह्याला पण पडदा आणायचा राहिलाय पण ही म्हटली की ज्या मम्मीकडे आहे ती देणार आहे. म्हणजे ऍक्च्युली तिने जे माझ्यासारखे सेम पडदा आम्ही घेतले तर ती मला म्हणली होती की तिच्या इथे म्हणजे एवढं सूट नाही होत तर तू नाही का म्हणजे तुझ्या इथे घे तर त्यामुळे नाही तर मग मी असं पण घेणारच आहे पडदे. पण थोडस आता सध्या खूप सारा खर्च झालाय आमचा आणि अजून पण चालूच आहे थोडंफार. तर हे आमचा असा ड्रेसिंग टेबल आहे. ड्रेसिंग टेबल पण बघू शकता खूप छान असा ड्रेसिंग टेबल आम्ही कारण की आरसा स्पेशली मोठा बनवून घेतला. परफ्यूम संपले पण मग हे असा आरसा आम्ही बनवून घेतलाय आणि आम्ही याच्यामध्ये काढत असतो व्हिडिओ. आणि वरती आम्ही तुम्ही पोटमाळा पाहू शकता. ह्या पोटमाळ्याला सुद्धा आम्ही झाकून घेतले म्हणजे हे माझ्या डोक्यात होत पाहिलं होतं कोणाच्या तरी घरी म्हणून मी व्हिडिओज मध्ये पाहिलं होतं. तर ते झाकलं जात ग नाही झाकलं जात तुम्ही घरी पण बघा कोण कोणच असं आयडिया करून घेत झाकून. मी काय केलं हे पोटमाळ्याच्या वरती असतात ड्रॉवर पोटमाळा ओपनच असतो. बरोबर. मग मी काय केलं ह्याला पण फळी टोकून ह्याच्यावरती सनमायका लावून घेतलं म्हणजे जेणेकरून असं दिसणारच नाही पोटमाळा सुद्धा असं म्हणजे कव्हर झालाय त्यामध्ये. बरोबर. म्हणजे किचनचं पण मी तेच केलंय तुम्ही इथे पण बघू शकता ड्रेसिंग टेबलच्या वरती. लाईट बंद करा दिसल तो नाही सगळीकडे केलं आपण जेणे की आपली वॉल घे ना वॉल कुठं दिसणार नाही तुम्हाला इथं पण नाही कुठंच नाही हा पण बघा आमचा ड्रेसिंग टेबल म्हणजे हे बेसिन टेबल असं वॉश हँड वॉश करायला आणि हे पूर्ण आम्हाला वॉल अशी पूर्ण झाकून घ्यायची म्हणजे वॉल पूर्ण अशी वॉलपेपर लावायची ह्याचं मी तुम्हाला दाखवलं. आणि त्या आरशाला पण लाईट ऍक्च्युली आरसाच लाईट वाला घ्यायचा आहे मला पण आता यांनी तात्पुरता लावलाय म्हणून इथे पण पूर्ण किचन मध्ये बघू शकता ते पोटवाळ आम्ही झाकून घेतलाय. ह्याची डिझाईन बघितली की तुम्ही माझ्या कपाटाची हे कशी वाटते डिझाईन तुम्हाला नक्कीच मला सांगा कमेंट मध्ये. ह्या पण टीपट्टी लावली याच्यामध्ये आम्ही दोघांनी गाडीवरती गाडी घेऊन आले असं नाही का धरून बसली होती बिचारी. तुम्ही पूर्ण सिटी मध्ये जाऊन आम्ही टीपट्टी केवढ्या इंचाची पाहिजे तेवढं बघून आम्ही दोघांनी आणली. ही टीपट्टी आली बाथरूमची टीपट्टी किचनची टीपट्टी आम्ही सगळ्या टीपट्टी म्हणजे टीपट्ट्या हे हँडल वगैरे हे कसे वाटतात हँडल ऍक्च्युली बरोबर सूट झालेले आहेत. आणि हा फॅन वगैरे आता फॅन वगैरे आणलाय मी आणि ही जी डिझाईन मला भरपूर आवडते ही आमच्या हातानेच केलेली मला कारण की इथं वेगळीच होती. आणि कशी वाटते ही डिझाईन आणि माझा फोटो पण कसा वाटतोय आणि मागची गादी पण कशी वाटते नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. आम्ही हे इंटेरियर म्हणजे आम्ही आमच्या ओननी आमच्या डिझाईन म्हणजे मनातली इथली तिथली आयडिया घेऊन 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 मग फायनली आम्ही एक डिझाईन करून आमच्या ओनची डिझाईन आहे की आम्ही आमच्या मनाने ठरवलं की इथं हे करायचंय इथं ते करायचंय. ऍक्च्युली आमचा टीव्ही युनिट गादी पण नवीन घेतली खरं तर आम्ही कस्टमाइज करून घेतली आणि गादी खरंच भारी आहे. असंच आपले एक मित्र आहेत जे आपले व्हिडिओ बघतात त्यांच्याकडनं आपण बनवून घेतलेली. तर दादा थँक्यू सो मच आणि थोडीशी कमी रेटमध्ये दिली त्यांनी. त्यांना माहिती आहे आपल्याकडं पेमेंटचा इश्यू होता तरी पण त्यांनी समजून घेतला भाऊ. दादा धन्यवाद. अर्शल भाऊ थँक्यू सो मच. नक्कीच तुम्हाला अजून जर कोणाला पाहिजे असेल तर अर्शल भाऊचा नक्कीच नंबर भेटेल तुम्हाला. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी जसं की किचन मधलं म्हणलं तरी किचन वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ओननी म्हणजे जे आम्हाला जे हवं होतं जे कलर म्हणा काय म्हणा सगळं आम्ही आमच्या मनानेच जे आम्ही आमचं डिझाईन ठरवली. आणि जिथे जिथे म्हणजे तुम्ही बघू शकता आजकाल इंस्टाग्रामवर पण भरपूर काय काय दिसतं तिथलंच मी बघून ते डिझाईन सिलेक्ट केलं आणि आम्ही आमचं सिलेक्ट करून डिझाईन हे करायला सांगितलं की हे डिझाईन आम्हाला पाहिजे. ही गादी पण मस्त आहे. ही डॉक्टर लोक सजेस्ट करतात तशीवाली गादी आणली आणि ही पण आपण जे एवढं मोठं केलं आहे ना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन पण होत्या पण आपण हे सजेस्ट केले हे मस्त दिसतं ना. तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे माझं घर आणि घरासाठी भरपूर झटलो आहे आपण आणि घर खरंच खूप सुंदर झालं आहे. भरपूर सारे कमेंट आल्यात आजपर्यंत तुम्ही जे आशीर्वाद दिला आहे धन्यवाद. असंच प्रेम कायम स्वरूप ठेवा आमच्यावरती. आणि हे काय पाहिजे
काय नाही देते। चल आता जेवायचं। तर गाईज कसं वाटलं माझं घर आणि जर याच्यामध्ये काही कमतरता वाटत असेल तर नक्कीच मला सांगा। इथला पडदा लावायचा आपल्याला, थोडस काम राहिले तर हे पण मी तुम्हाला अपडेट तर देतच राहतो। मी हे घेतलं, मी ते घेतलं, मी हे घेतलं, मी ते घेतलं। तर आता उद्या पर्वामध्ये हे जा किचनचा येईल, हे कोकरी बनवली आपण शॉर्ट टर्म मध्ये, कोकरी बनवली, हा फ्रीज तर बघितला होता तुम्ही। तर थोडंसं राहिले घराचं, जेवढं राहिले तेवढं अपडेट तर देत राहीन गाईज। कमेंटमध्ये नक्कीच सांगा ब्लॉग कसा वाटला, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन दाबा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे जे काही नवनवीन व्हिडिओ असतील तुम्हाला अपडेट येत राहील, आणि भरपूर सारं असं तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या। थँक्यू।